स्वाध्याय इयत्ता 10वी विषय जल सुरक्षा घटक 2 जल संधारण प्रकरण 1 जल आराखडा। जल आराखडा म्हणजे काय? दरवर्षी आपल्या पाणलोट क्षेत्रात किती पाणी अडवले जाते, त्यापैकी किती पाणी जमिनीत मुरते, जमिनीवरच्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन किती होते, जमिनीतून नेमके किती भूजल उपसले जाते, मानवी वापरासाठी किती पाणी उपलब्ध राहते, या सगळ्याचा हिशोब म्हणजे जल आराखडा होय। परिपूर्ण जल आराखड्याचे घटक सांगा। परिपूर्ण जल आराखड्याचे घटक पुढील प्रमाणे आहेत। प्रामाणिक कष्ट, कुवतीनुसार कामाचे वाटप, पुरेसे शिक्षण, किमान गरजा, प्रभावी कृती कार्यक्रम, शिस्तबद्ध प्रयत्न। आराखडा बनविताना कोणकोणत्या टप्प्यांचा विचार करावा? आराखडा बनविताना पुढील टप्प्यांचा विचार करावा। आमसभा, गावशिवार फेरी, नकाशाकरण, कृती कार्यक्रम। आमसभा कशासाठी घेतली जाते व त्यात कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश असतो? पाणी नियोजनासाठी पाणलोट क्षेत्रात समाविष्ट असलेल्या गावातील व्यक्तींची मदत मिळविणे हा आमसभेचा प्रमुख उद्देश असतो। आमसभेत बाल, तरुण, प्रौढ, वयस्कर, महिला, पुरुष इत्यादींना प्रतिनिधित्व दिले जाते। गावशिवार फेरीत कोणत्या व्यक्तींचा समावेश असावा? का? गावशिवार फेरीत बाल, तरुण, प्रौढ, वयस्कर, महिला, पुरुष यांचा समावेश असावा। भूरूप, भूस्तर, पीक रचना व जलस्रोतांचे निरीक्षण करून माहिती संकलित करण्यासाठी यांचा समावेश असावा। गावशिवार फेरीतून कोणती माहिती मिळवाल ते सविस्तर लिहा। गावशिवार फेरीतून खालीलप्रमाणे माहिती संकलित केली जाते। गावाची प्रशासकीय आणि नैसर्गिक सीमा समजून घेऊन सीमेत किती सूक्ष्म आणि लघु पाणलोटाचे क्षेत्र आहे ते ठरविता येते। पाण्याचे उपलब्ध स्रोत कोणत्या प्रकारचे आणि त्यातून किती पाण्याची उपलब्धता आहे, यात वाहते पाणी, बंधारे म्हणून अडविलेले पाणी, गाव तलाव, शेत तलाव, धरणाचे पाटाद्वारे पुरवले जाणारे पाणी, झरे, विहिरी, कूपनलिका, टँकर पुरवठा इत्यादींची संख्या आणि तेथून उपलब्ध पाणी यांची माहिती घेता येते। घरगुती पाणी वापर, उद्योगधंद्यांसाठी व शेतीत पिकांसाठी वापरले जाणारे पाणी याकरिता गावशिवारातील पीक पद्धती, उद्योगधंद्यात वापरले जाणारे, माणसे, जनावरे, सर्वांना लागणारे पाणी यांचे मोजमाप करता येते। गावशिवारातील भूरूपे आणि भूस्तर अभ्यास। भूरूपे म्हणजे मातीच्या पोतानुसार जमिनींचे प्रकार, चढउताराच्या जमिनी, टेकड्या, मैदाने, पाण्याचे लहानसहान ओहोळ, झरे, ओढे, नदीची लांबी व रुंदी, वन क्षेत्रातील झाडांचे प्रकार या सर्वांची माहिती संकलित करता येते। स्वाध्याय इयत्ता 10वी विषय जल सुरक्षा घटक 2 जल संधारण प्रकरण 2 पाणलोट क्षेत्र विकास। पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे गरजेचे का आहे? मानवास व सजीवास उपयुक्त ठरणाऱ्या पाणीसाठ्यांचे वाढते जल प्रदूषण, पावसाचा अनियमितपणा व त्यामुळे निर्माण होणारे पाण्याचे दुर्भिक्ष आणि ओला किंवा सुका दुष्काळ या बाबींचा विचार करता भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, सर्वांना पुरेसे स्वच्छ व शुद्ध पाणी वापरण्यासाठी उपलब्ध व्हावे यासाठी भूजल पातळीत प्रभावीपणे वाढ घडून आणण्यासाठी कूपनलिका, विहीर, रेन वॉटर हार्वेस्टिंग,
पुनर्भरण करणे गरजेचे आहे. भूजल पुनर्भरणाच्या माध्यमातून भूजल पातळी वाढविण्यासाठी पाणलोट क्षेत्राचा विकास करणे गरजेचे आहे. तुमच्या परिसरात पाणलोट क्षेत्र विकासासाठी राबविलेल्या उपक्रमाची माहिती लिहा. आमच्या परिसरात शासकीय पाणलोट विकास कार्यक्रम स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, शालेय विद्यार्थी व सामाजिक संस्था यांच्या वतीने समतल चर खोदणे, पिकांची पट्टा पेरणी करणे, दगडाचे लहान बांध घालणे, नाला बांध बंदिस्ती, माती किंवा सिमेंटचे बंधारे घालणे, रिकाम्या पोत्यांचे वनराई बंधारे घालणे, जाळीचे गॅबियन बंधारे, वळण बंधारे व शेततळी तयार करणे अशा प्रकारच्या पाणलोट विकास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये कोणकोणत्या उपचार पद्धतींचा समावेश होतो? पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये समतल चर खोदणे, दगडाचे लहान बांध घालणे, नाला व बांध बंदिस्ती, माती किंवा सिमेंटचे बंधारे घालणे, रिकाम्या पोत्यांचे वनराई बंधारे घालणे, जाळीचे गॅबियन बंधारे, वळण बंधारे व शेततळी तयार करणे, जमिनीची मशागत उताराला आडवी करणे आणि पिकांची पट्टा पेरणी करणे अशा प्रकारच्या पाणलोट विकास उपचार कार्यक्रमांचा समावेश होतो. शहरी भागात भूजल पुनर्भरण कसे करता येईल उदाहरणासहित स्पष्ट करा. शहरी भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहिरी व कूपनलिका पुनर्भरण, पाणी पाझर खड्डे तयार करणे, नियमित नाले सफाई, कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावून, प्लास्टिकचा वारेमाप वापर टाळून, सिमेंट काँक्रीटऐवजी मातीची मोकळी मैदाने तयार करणे, इमारतींच्या परिसरात फरशी, वाळू, सिमेंटऐवजी माती असलेल्या मोकळ्या जागा ठेवून, नदी ओढे नाले यांचे पाणी पसरून ते जास्तीत जास्त जमिनीत मुरून पुनर्भरण करता येईल. शेती मशागत करताना पाणी अडवा पाणी जिरवा हे तंत्र कसे यशस्वी करता येईल उदाहरणासहित स्पष्ट करा. जमिनीची मशागत उताराला आडवी करून पट्टा पीक पद्धती व सुधारित पीक पद्धती वापरून पाणी अडवा पाणी जिरवा हे तंत्र यशस्वी करता येईल. जमिनीच्या उतारावर आडवी नांगरट केली तर जमिनीत लहान लहान बांध तयार होऊन पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी अडून जमिनीत मुरण्यास मदत होते. मे महिन्यात पडणारे पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरते. पिकांची उताराला आडव्या दिशेने पेरणी केल्यास दोन ओळीत असलेल्या जागेत पाणी साचून ते मुरण्याचे प्रमाण वाढते.